गेल्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेल्या मनीषा कायंदे यांची पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाण्याची इच्छा अपुरीच राहिली आहे. कारण येत्या 12 तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या 2 जागांवरून एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केलंय. मात्र यामुळे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची इच्छा असलेल्या मनीषा कायंदे यांचे मनसुबे धुळीस मिळालेत. 2012 साली डॉक्टर कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या होत्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2018 साली उद्धव ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर कायंदे यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. किंबहुना हेच गणित ध्यानात ठेवून मनीषा कायंदे यांनी वर्षभरापूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांच्यामुळे मनीषा कायंदे यांचं गणित बिघडल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.